नमस्कार, मी प्रकाश गायकर डिजिटल प्रभात मध्ये सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतो. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये गेली 4.5 वर्ष भाजपची एक हाती सत्ता आहे. 4.5 वर्षांमध्ये भाजपने केलेली विकास कामं आणि राष्ट्रवादी पक्षाने विरोधक म्हणून घेतलेली भूमिका यावर साधक बाधक चर्चा होणं आवश्यक आहे. हा संवाद साधण्यासाठी आज माझ्यासोबत आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष आतिश आनंदा बारणे. साहेब, डिजिटल प्रभातच्या वतीनं तुमचं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. गेली 4.5 वर्ष पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये भाजपची सत्ता आहे. त्यांच्या कारभारावर तुम्ही समाधानी नक्कीच नाही आहात, एकंदरीतच त्यांच्या कारभाराविषयी काय सांगाल? आता ह्या 4.5 वर्षांमध्ये कोणतीही बीजेपीने कोणतीही काम केलेली नाही. त्यांची आता सत्ता आहे, गेले 4.5 वर्ष झालं त्यांची सत्ता आहे, पण एकही मोठं काम कोणचं केलं नाही. आणि नागरिक त्यांच्यावर एकही मोठं काम नाही केल्यामुळं नागरिक पूर्णपणे नाराजी आहे. नागरिकांचं नाराजपणे तर हे भाजप राष्ट्रवादीच्या काळामध्ये हे सगळं राष्ट्रवादीनेच केलेलं आहे. बीजेपीने एकही काम नाही केलं, पण हे फक्त दाखवत येते मी हे केलं मी ते केलं. हे आता कुठंतरी संपण्याची गरज आहे बाबा. हे आपल्याला कुठंतरी बंधनकारक राहून हे आपल्याला करणं गरजेचं आहे, कारण की पालिकेमध्ये सगळं हे राष्ट्रवादीनेच केलेलं आहे आणि हे सगळं राष्ट्रवादीच आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांनी खूप म्हणजे गेले 2007 सालापासून यांनी सर्व केलेले. तर राष्ट्रवादी सरकार राष्ट्रवादी ज्यावेळेस सत्ता होती त्यावेळेस हे सगळं राष्ट्रवादीचं काम केलेलं आहे. तर त्याच्यामध्ये बिलकुलही काम यांनी काय आता केलेलं दिसतच नाहीये. जे फक्त श्रेय घ्यायचं काम बीजेपीने केलेलं आहे, हे सगळं राष्ट्रवादीनेच पूर्वी केलेलं आहे. हे सगळं पहिलेच हे होते नेमून यांनी फक्त रेबिन कापायचंच काम केलं. कोविड काळातली थेट खरेदी हा चर्चेचा विषय बनलाय भाजपच्या या कारभारावर, तुम्ही काय सांगाल? कोरोना काळामध्ये नागरिकांना पूर्णपणे धावाधाव करायला लागत होती. कधी बेड उपलब्ध नव्हतं होत, कधी इंजेक्शन नव्हतं, रेमडेसिवीर इंजेक्शन नव्हतं उपलब्ध होत. तर हे नागरिकांना काहीही दिलासा द्यायची कामं होती, तर यांनी कायम परस्पर खरेदी केली. थेट पद्धतीने खरेदी करायची आणि ठेकेदाराला समोर व्हायचं आणि मालामाल व्हायचं, हेच यांनी केलं. आतापर्यंत ऑक्सिजन प्लांट थेट पद्धतीने खरेदी केली, रेमडेसिवीर थेटपणे खरेदी केली. तुम्ही ज्या भागामध्ये राहता त्या मोशी परिसरामध्ये पाणी पुरवठ्याची खूप मोठी समस्या आहे, याबाबत तुम्ही काय करत आहात? अजूनही मोशी परिसरामध्ये पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व झाला नाहीये. भाजपची सत्ता असतानाही इथे चारही बाजूला नगरसेवक भाजपचे असताना अजूनही पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व झाला नाही. मी राजेश पाटील साहेबांना निवेदन दिलं होतं की पाण्याचा प्रॉब्लेम अजूनही त्यांनी कसलाही इथं बघण्याचा दृष्टिकोन पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व अजूनही झाला नाही. हा कवा प्रॉब्लेम सॉल्व होणार, कवा होणार मोशी टँकर मुक्त? गेल्या 4.5 वर्षांमध्ये किंवा आता असं कुठलं काम आहे किंवा अशी कुठली घोषणा भाजपने केली ज्याच्यामध्ये गरिबांची थट्टा झाली आणि भाजपने जनतेची फसवणूक केली असं तुम्हाला वाटतं? हा फार मोठी फसवणूक केली. पहिली गोष्ट बोलले सर्वांना 3,000 रुपये देतो, 3,000 रुपये न देता त्यांना साधं किराणा माल पण नाही दिलं 3,000 रुपये. हे खूप मोठी फसवेगिरी हे झाली मी खूप मोठी. आणि बिचारे ते रिक्षावाले यांना सर्वांना ते पॅन कार्ड त्यांचं ते पूर्ण डॉक्युमेंट वगैरे घेऊन ते देत होते पालिकेमध्ये, पण कसलाही त्यांचा ही मोठी खूप मोठी त्यांची फसवणूक केली. शहरात नागरी सोयी सुविधांचा भोजवारा उडालाय, मात्र याबाबत एकही नगरसेवक बोलायला तयार नाही, याबाबत काय सांगाल? खूप मोठे म्हणजे बिल्डर लॉबीला खूप मोठे त्रास देण्याचं काम इथं चाललेलं आहे. तर पैसे घेणे, रोड खणून ठेवणे, व रोड कुठं बंद असेल तर 20 लाख द्या, 10 लाख द्या, आम्ही रोड करतो. आणि रोड पूर्णपणे खणून ठेवलेले आहे. पुढं ड्रेनेज लाईन करतो मी बाबा, मला 5 लाख रुपये द्या ड्रेनेज लाईन करतो. असं सर्व म्हणजे ह्या मोशीमध्ये खूप मोठा प्रॉब्लेम हा ठरलेला आहे. कोणीही बिल्डर इथं यायला तयार असे आता नाहीये. खूप मोठं हे सगळं संकट आहे खूप मोठं.
ह्या पिंपरी चिंचवड मध्ये प्रशस्त रस्ते होते, त्याचा पूर्ण बोजवारा उडालेला आहे. आता पूर्णपणे रोड खणून ठेवलेले आहे, नागरिकांना पूर्णपणे कोंडी करून ठेवलेली आहे, पुढे ड्रेनेज लाईन खणलेली आहे. पाण्याच्या प्रॉब्लेममुळे मोशीमध्ये प्रगती व्हायची थांबलेली आहे. आता पाण्याचा प्रॉब्लेम असेल, तुमचा रोडचा प्रॉब्लेम असेल, तुमचा सर्व एवढं प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळं बिल्डर लॉबी जर मोशीमध्ये यायची आज घाबरलेली आहे. आज जर मोशीमध्ये बिल्डर लॉबी नाही आली तर कसं आपला पिंपरी चिंचवड आणि मोशी कसं आपलं जास्त वेगाने वाढायचं, ते वाढणार नाही. आता आता महापालिकेच्या निवडणुकीला अवघे काही महिने राहिलेले आहेत, तुम्ही निवडणुकीसाठी कशी तयारी करत आहात? मी निवडणुकीसाठी तयारी नाही करत, मी जनतेसाठी तयारी करतो. जनतेसाठी मी पुढं चौकाचौकांनी वाचनालय उभं केलेले आहे. काही चौकांनी पाण्याचा प्रॉब्लेम आहे जनतेला, तर तिथं पाणपोई उपलब्ध करून दिलेली आहे. मुशी परिसरामध्ये प्रत्येक इथं नगरसेवक जे स्थानिक नगरसेवक आहेत त्यांनी काम केलं पाहिजे, पण त्यांनी ते तर काम करत नाहीये, त्याच्यामुळं माझ्या सारख्याला तिथं काम करायला लागतंय. तर मग काम कसं करायचं? मग आता राजेश पाटील साहेब असं मग त्यांना कुठंतरी निवेदन देणं, रोड कुठंतरी खणलेला आहे तर ते रोडचं काम करून घेणं, किंवा कुठं मोठा खड्डा असेल तर आपण आपल्या स्वखर्चाने तिथं रोडचा खड्डा ते बुजवणं, कुठं स्पीड ब्रेकर नाहीये कुठं स्पीड ब्रेकर करून घेणं, असं हे काम करत असताना तर काही चौकांनी सिग्नल नव्हते तर ते सिग्नल बसवले. आपण राजेश पाटील साहेबांना मी निवेदन केलं, त्यांनी ते सिग्नल लगेच मध्ये सिग्नल पण बसून घेतले. असं खूप काम करतोय, चालू आहे. आगामी निवडणुकीमध्ये जनतेने तुम्हाला प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली तर जनतेसाठी प्राधान्याने कोणतं काम कराल तुम्ही? पहिले तर मोशी टँकर मुक्त करी. पाणी इथं पाणी हा एवढा प्रॉब्लेम आहे मोशीमध्ये, म्हणजे बिल्डर लॉबीला कंस्ट्रक्शन फक्त केलेलं आहे, मोठ्या मोठ्या साईट केलेल्या आहेत, दोन दोन तीन तीन हजार फ्लॅटच्या स्कीम केलेल्या, त्याच्यात कसलाही पाणी हा विषयच नाहीये. पाणी खूप मोठा पाण्याचा तुटवडा आहे, पाणी त्यांना पुढेही पाणी तिथं पाण्यासाठी. मग मी जनतेसाठी फक्त हा प्रॉब्लेम पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व करा. जनता मला नक्कीच संधी देणार आहे, जनताने संधी दिल्या मी नक्कीच पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व करेन. येत्या निवडणुकीमध्ये तुम्ही कोणते मुद्दे घेऊन लढणार आहात? पहिला तर प्रॉब्लेम हा खूप मोठा पाण्याचा प्रॉब्लेम, मी जनतेला जनतेसाठी एवढंच करणार आहे. पाणी प्रॉब्लेम, रोड प्रॉब्लेम, ड्रेनेज प्रॉब्लेम, हा प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी मी जनतेसाठी सेवासाठी उतरणार आहे. गेले अनेक वर्ष तुम्ही नागरिकांसाठी काम करत आहात, त्या कोरोनाच्या काळामध्ये तुम्ही नागरिकांना दिलासा देण्यासाठी काय काय काम केले? खूप काम केले, सॅनिटायझर दिले, तिथं पुढं म्हणजे आता काही कामाला जातात आणि त्यांना जर पगार जर त्यांना असेल 15,000 तर त्यांना जर कोरोना काळात ते घरीच असेल मग त्यांना कुठून पगार कुठून हे आणणार ते किराणा माल, मग त्यांना मी तिथं किराणा माल पोहोचवलं. काहींना म्हणजे आता समजा पोलीस स्टेशन असेल तिथं फवारणी केली, पोलीस स्टेशनला मास्क हेल्मेट वगैरे हे सर्व मी दिलं. पूर्ण चौकाचौकांनी सॅनिटायझर वाटले मी, परत टोल नाक्यावर सर्व लोक त्यांच्यासाठी सॅनिटायझर मास्क हे सर्व मी दिलं त्यांना. जिल्ह्यात तिथं सर्व सोसायटी आहे, काहीतरी 85-80 सोसायटी आहे, ह्या सोसायट्यांना मी सर्वांना सॅनिटायझर केले. क्या सोसायट्या पूर्णपणे धूर फवारणी असेल, सॅनिटायझर असेल, परत मास्क असेल किंवा किराणा माल असेल, मी असं सर्वांना माझ्याकडून जितकं होईल तेवढं मी प्रयत्न खूप मोठा केलेला आहे. दादांनी अध्यक्ष संजय वागरे पाटील यांना फोन केला, तर मग त्यांनी मला फोन केला, म्हणजे आतिश इथं जोशी समाज राहतोय दिल्लीमध्ये, तिथं त्यांना किराणा माल वाटायचा आहे, तर दादांच्या सांगण्याने हे सगळं काम करायचं. मग मी काय केलं, ते दोन तीन जागी ते लोक होते राहायला, मग त्या समाजाला मी काय केलं, डायरेक्ट 7-7 किलोचे पॅकेट केले, 7-7 काही 7 किलो काही 5 किलो. मग सर्व तांदूळ असेल तांदूळ 5 किलो,
असं हे सगळं मिळून मी त्यांना तिथं 1.5 ते 1.5 हजार लोकांना मी तिथं दांडी नेऊन पोहोचवली. मोशी परिसरामध्ये भाजपचे नगरसेवक आहेत, मात्र गेल्या 4.5 वर्षांमध्ये भाजपच्या नगरसेवकाने नागरिकांना दिलासा देण्यासाठी कुठलंही काम केलं नाही असा हल्लाबोल आतिश बारणे यांनी केला. आगामी निवडणुकीत राष्ट्रवादीचे शहर उपाध्यक्ष आतिश बारणे यांना जनतेने संधी दिली तर मोशी परिसरातील पाण्याचा प्रश्न ते प्राधान्याने सोडवणार आहेत. त्याचप्रमाणे आतिश बारणे यांनी कोरोनाच्या काळामध्ये नागरिकांना दिलासा देण्यासाठी मोठी कामं केली आहेत. युवा संघटन जोडण्यासाठी त्यांनी मोशी परिसरातील तरुण एकवटला आहे. बघूया आगामी निवडणुकीमध्ये जनता त्यांच्या पाठीशी कितपत उभी राहतील. साहेब, डिजिटल प्रभातशी तुम्ही संवाद साधला त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद.